स्कार्फ लावून आंदोलन करणाऱ्यांचे स्कार्फ काढा, मग ते आंदोलक बारसूचे आहेत का ते कळेल, असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकरांनी केलंय. आंदोलनकर्त्यांपैकी कितींच्या जमिनी गेल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद पेटू शकतो. चेहऱ्यावरचे स्कार्फ काढले पाहिजेत. मुंबईमध्ये होणाऱ्या वज्रमूट सभेसाठी आज महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे. सभेतल्या मुद्द्यांसाठी या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूट सभा होणार आहे आणि या सभेसाठी कोणत्या नेत्यांची भाषणं होणार, तसंच कोणकोणते नेते उपस्थित राहणार याबाबतची एकत्रित बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईमध्ये येत आहेत. महिन्याभरातला अमित शहांचा हा दुसरा दौरा आहे. उद्याचा त्यांचा दौरा हा कौटुंबिक असणार आहे. कांदिवलीमध्ये नातेवाईकांच्या लग्न सोहळ्याला ते उपस्थित राहतील. मात्र हा दौरा कौटुंबिक असला तरी अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे 1987 बॅचचे IAS अधिकारी आहेत. राज्य स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. तसे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिलला निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी सौनिक यांची नियुक्ती होणार आहे. बातमी अमरावतीमधून आहे. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी भर कार्यक्रमामध्ये तलवार नाचवली. युवा स्वाभिमान पक्षानं काल अमरावतीमध्ये रवी राणांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट दिली. रवी राणांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि स्टेजवर तलवार उपसली. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यास बंदी आहे, त्यामुळे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुण्यामधल्या गरवारे महाविद्यालयातल्या शिक्षक भरतीची चौकशी होणार आहे. कोर्टाच्या नियंत्रणाखाली ही चौकशी केली जाईल. गरवारे महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना काही शिक्षकांना बॅकडेटेड नियुक्ती दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. कोर्टानं याबाबत आता चौकशीचे आदेश दिले. 2 महिन्यामध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात अखेर 2 गुन्हे दाखल झाले. ब्रजभूषण यांच्यावर पॉस्कोसह इतर काही कलम लावली गेले. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे ब्रजभूषण यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. दरम्यान जोपर्यंत ब्रजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलन करण्यावर ठाम आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे